तोतके वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या एका बोटीवरील 12 खलाशांची तटरक्षक दलानं सुटका केली. कोची बंदरापासून काही अंतरावर खवळलेल्या समुद्रात आयनमॅन नावाची ही बोट सापडली होती. या बोटीवरील सर्व खलाशी सुखरूप आहेत, तर दुसरीकडे समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या महाराष्ट्रातल्या 4526 तर गुजरातमधल्या 2258 बोटीही सुखरूप बंदरात पोहोचल्याची माहिती तटरक्षक दलानं दिली आहे. तोतके वादळामुळे कोकणातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे एरवी उन्हाळ्यात कोरड्या असणाऱ्या इथल्या नद्या दुथडी वाहत आहेत. रत्नागिरीतल्या अनेक नद्यांचं पाणी हे पातळीपेक्षाही जास्त वाढलेलं दिसतंय. रत्नागिरीत रात्रीपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळतोय. या पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. आंबा, काजू, नारळाचं प्रचंड नुकसान झालं आहे. अग्नाळा समुद्र किनारी काल रात्रीपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. किनारपट्टी भागात प्रति 60 किलोमीटर वेगानं वारे वाहत आहेत. तोतके चक्रीवादळाचा फटका या भागाला बसतोय. वसई विरारसह संपूर्ण जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. समुद्र किनारपट्टी भागामध्ये प्रतितास 60 किलोमीटर वेगानं वारे वाहत आहेत. या वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडांची पडझड झाली आहे, घरांचंही नुकसान झालंय. पालघर जिल्ह्यातही दुपारपर्यंत अरबी समुद्रात तयार झालेलं चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. सध्या पालघर जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढला आहे. तोतके चक्रीवादळाचा पुण्यात मोठा परिणाम झाला. काल रात्री पुण्यातल्या अनेक भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला. जोरदार वाऱ्यामुळे 40 ठिकाणी झाडं कोसळली आहेत. आजही सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास प्रशासनानं मनाई केली आहे. तर पुण्यात आज पहाटेपासून संततधार सुरू आहे. काल दिवसभर शहर आणि परिसरात वादळी वारा वाहत होता. काही भागात पावसाच्या सरीही बरसल्या. अनेक ठिकाणी झाडं तसंच फांद्या पडल्या. मध्यरात्रीपर्यंत वारा वाहत होता, त्यानंतर वारा थांबला, मात्र जोरदार पाऊस सुरू झाला. आता पाऊस काहीसा कमी झाला असला तरी रिमझिम सुरूच आहे, त्यामुळे आज पुणेकरांना बहुतेक कडक लॉकडाऊन पाळावा लागणार आहे. पिंपरी चिंचवडमध्येही सकाळी पावसानं हजेरी लावली. सुरुवातीला 8 सुमाराला शहराच्या काही भागात हलक्या सरी बरसल्या, मात्र काही कालावधीनंतर पावसानं जोर पकडत काही ठिकाणी दमदार हजेरी लावली. काही भागात मात्र पावसाची संततधार सुरू आहे. कोरोनावरील उपचारांसाठी DRDO ने तयार केलेलं 2DG औषध आज लॉन्च होत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन या औषधाची पहिली बॅच समोर आणणार आहेत. DRDO आणि डॉक्टर रेड्डीजने तयार केलेल्या या औषधामुळे ऑक्सिजन नसल्यास रुग्णाचा जीव वाचू शकणार आहे. कोरोनाच्या या संकट काळात हे औषध एक वरदान ठरतंय. देशात कोरोनाचा दुसऱ्या लाटेचा कहर एकीकडे पाहायला मिळत असताना दुसरीकडे आता पॉझिटिव्हिटी रेटमध्ये घट झाली आहे. 1 मे रोजी 24% असलेला पॉझिटिव्हिटी रेट आता 17% खाली आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं रविवारी हा रेट 16.98% नोंदवल्याची माहिती दिली आहे. राज्यातल्या रुग्णांचा आलेख घसरतोय. रविवारी 34,389 रुग्ण वाढलेत. दिवसभरात 59,318 जण कोरोनामुक्त झालेत, पण मृतांचा आकडा चिंता वाढवतोय. 974 रुग्णांच्या मृत्यूची नोंद रविवारी झाली आहे. तर मृतांमध्ये 60 जण मुंबईतले आहेत, तर एकट्या नागपूर जिल्ह्यात 104 जणांचा मृत्यू झाला. सर्वत्र लसीकरण मोहीम राबवली जाते, यामध्ये अनेक अडथळे देखील येत आहेत, मात्र कोरोना प्रतिबंधक लसीमुळे संरक्षण मिळत असल्याचं संशोधनातून समोर आले. लसीकरणाबाबत झालेल्या अभ्यासानुसार लस घेतलेल्यांपैकी 97.38% नागरिक कोरोना संसर्गापासून सुरक्षित आहेत, तर लस घेतल्यानंतरही कोरोनाबाधित झालेल्यांपैकी 0.06% लोकांनाच रुग्णालयात दाखल करावं लागलंय. मुंबईतला गेल्या वर्षीचा हॉटस्पॉट धारावीत चित्र बदलते आणि यावर्षीही अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसत होती, पण रविवारी धारावीत फक्त 8 रुग्ण आढळले, तर ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडाही घटलाय. 616 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. दादरमध्ये आज 12 तर माहीममध्ये 32 रुग्ण आढळलेत. मुंबईबाहेरून येणाऱ्या रुग्णांसाठी टाटा रुग्णालय धर्मशाळा उभारते. येत्या 18 महिन्यांमध्ये या धर्मशाळेचं बांधकाम पूर्ण होईल आणि तिथे 300 रुग्णांच्या राहण्याची व्यवस्था होईल. गरिबीमुळे उपचारांसाठी पैसे नसताना शहरात भाड्याने राहणंही शक्य नाही, त्यामुळे मुंबईबाहेरून उपचारांसाठी येणाऱ्या शेकडो रुग्णांना फुटपाथशिवाय पर्याय नसतो. अशा रुग्णांना दिलासा देण्यासाठी टाटा रुग्णालयाच्या वतीनं परळमध्ये राज्य सरकारनं दिलेल्या जागेवर धर्मशाळा उभारली जाते.
ग्रामीण भागात कोरोना रोखण्यासाठी नवी नियमावली जारी केली आहे। केंद्राने काल नवे नियम जारी केले आहेत। आदिवासी भागातही आता कोरोना झपाट्याने फैलावतोय, त्यामुळे गावांसाठी स्वतंत्र गाईडलाइन्स केले आहेत। सध्या साध्या सर्दी तापाचीही आता नोंद होणार आहे। टेस्टिंग क्वारंटीनवर भर देणार आहे, तर आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी आणि आरोग्य सेविका शिक्षकांना सर्दी तापाच्या रुग्णांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत। तोतकी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबईत महानगरपालिका रुग्णालयातील लसीकरण बंद राहणार आहे। अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या तोतकी चक्रीवादळामुळे वाहणारे वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून आज मुंबईमध्ये सर्व शासकीय आणि महानगरपालिका रुग्णालयातलं लसीकरण बंद ठेवलं जाईल। केंद्र पुढच्या 3 दिवसात देशभरामध्ये 51 लाख लसी पुरवणार आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे। राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना या लसी मिळतील। सध्या केंद्राकडे 1,84,00,000 लसी शिल्लक आहेत। आजवर केंद्राने 20 कोटी डोस राज्यांना पुरवलेत, त्यातले काही लष्करासाठीही वितरित केले आहेत। केंद्र सरकारनं कोविशिल्डच्या दुसऱ्या डोसचा कालावधी 12 ते 16 आठवड्यांनी वाढवलाय, त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी 1 मार्चला पहिला डोस घेतला आहे त्यांना आता 1 जून नंतरच दुसरा डोस मिळणार आहे। मात्र आरोग्य सेवक, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मात्र दुसरा डोस 42 दिवसांनंतर घेता येणार आहे। मुंबईचे पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी ही माहिती दिली आहे। जे जे रुग्णालयातले कर्मचारी उद्या कामबंद आंदोलन करणार आहेत। जे जे समूह रुग्णालयातल्या वर्ग 3 आणि 4 ची रिक्त पदं कंत्राटी पद्धतीनं भरण्यास कर्मचारी संघटनांनी विरोध केलाय। ही पदं सरळ सेवेत आणि पदोन्नतीनं भरण्यात यावी अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे। याबाबत अधिष्ठाता आणि प्रशासनासोबतच्या बैठकीत आश्वासन दिलेलं, पण ते पाळलं नाही असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। कोरोना काळात अवैधरित्या मद्य विक्री करणाऱ्या आणि बेकायदेशीर पुन्हा ती विकत घेणाऱ्यांवर पिंपरी चिंचवडच्या सामाजिक सुरक्षा विभागानं कारवाई केली। इंद्रायणी नगर भागामध्ये पोलिसांनी अचानक नाकाबंदी लावत ही कारवाई केली। या कारवाईत पोलिसांनी 1,25,00,000 रुपयांची दारू जप्त केली आहे। 11 दुचाकी, 1 रिक्षा आणि लहान टेम्पोही पोलिसांनी जप्त केलाय। बंदी असतानाही बेकायदेशीरपणे बैलगाडा शर्यत भरवल्याप्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल केलाय। भोर तालुक्यातल्या देगाव परिसरामध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं। वीकेंड लॉकडाऊनचा फायदा घेत गुपचूप गावाबाहेरच्या माळरानावर शर्यत भरवण्यात आल्या होत्या। यात जवळपास 30 ते 35 बैलगाडा मालक सहभागी झाले होते। पोलीस येताच अनेकांनी पळ काढला। केदारनाथ मंदिराची कपाटं पहाटे खुली करण्यात आली। सर्व विधिवत पूजा अर्चा करून पहाटे 5 लाख कपाटं खुली केली आहेत। उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत यांनी याबाबत ट्विट केलंय। बाबा केदारनाथाकडे सर्व सुरळीत होण्यासाठी प्रार्थना करतो असं ते ट्विटमध्ये म्हणतात। कालच मंदिराला सुमारे 11 क्विंटल फुलांनी सजवलं आहे। कोरोनामुळे भाविकांना फक्त ऑनलाईन दर्शनाची मुभा आहे, त्यामुळे या विधीवेळी भाविकांची उणीव भासत होती। मध्य प्रदेशात गेल्या 10 दिवसात 4 वाघांचा मृत्यू झाला। मध्य प्रदेशात रेडिओ कॉलर लावण्यात आलेल्या एका वाघिणीचा पन्ना अभयारण्यात मृत्यू झाल्याचं दिसलं। गेल्या 10 दिवसांमध्ये विविध अभयारण्यात 4 वाघांचा मृत्यू झाला आहे। मध्य प्रदेशात कान्हा, बांधवगड, पिंच, सातपुडा आणि पन्ना या व्याघ्र अभयारण्यांतर्गत वाघांचे मृत्यू झाले आहेत, मात्र त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। रात्री दहशतवाद्यांनी दक्षिणेच्या इस्रायली शहर बेअरशेबो आणि अश्कलन इथे रॉकेट हल्ला केला। इस्रायली सैन्यानं हमासच्या इंटेलिजन्स कॉम्प्लेक्सला लक्ष्य केलं। गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सुमारे 58 मुलं आणि 34 महिला ठार झाल्या आहेत, तर इस्रायलमध्ये 2 मुलांसह 10 जण ठार झाले आहेत। इस्रायलच्या पश्चिमेकडील यहुदी वस्तीत बांधकाम सुरू असताना एक भाग कोसळला आणि यात 100 हून अधिक जण जखमी झालेत, अशी माहिती इस्रायलच्या आरोग्य विभागानं दिली। तर या अपघातामुळे जेरुसलेमच्या अल्ट्रा ऑर्थोडॉक्स इव्हेंटमधील सुरक्षा उपायांवर अधिक प्रश्न उपस्थित झाले। आई भवानीचा गजर म्हणजे